छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार विधानपरिषद सदस्य सुभाष चव्हाण रमेश शेंडगे यांनी आज पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला गुलाब पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली पुण्यातली शिवाजी राजगड स्मारक समिती रायगड स्थानिक स्मारक समिती आणि शिवसंग्राम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रायगडावर निमित्त कार्यक्रम झाले शिवाजी महाराजांची दुष्काळ निवारण नीती प्रशासन कौशल्य लोककल्याणकारी दृष्टिकोन जगासमोर आणला जात नाही अशी खंत आमदार विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केली रायगडसाठी केंद्राकडून मिळणारा बारा कोटींचा निधी दोन वर्षात वापरला जाईल अशी ग्वाही आमदार विनायक मेटे यांनी दिली प्रसार भारतीच्या वतीनं देण्यात येणारा